31 ऑक्टोबर 2018 तालुक्यातील गोळेगाव या ठिकाणी अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेचं पहिलं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. या ठिकाणी बऱ्याचशा मान्यवरांनी आपली मेहनत घेतलेली आहे आणि या मेहनतीमध्ये काही कार्यकर्ते आपल्या सोबत आहेत. लोहा तालुक्यामध्ये हा परिसर अतिशय सुंदर असल्यामुळे आणि या ठिकाणी धम्म उपासक येण्यासाठी त्यांना कुठलीही अडचण येणार नाही. या ठिकाणी रस्त्याची सोय आहे, पाण्याची सगळी सोय आहे, कुठल्याही माणूस या ठिकाणी पोहोचू शकतो. अगदी 60 वर्षाचा माणूस सुद्धा या ठिकाणी रोड पासून ते धम्म परिषदेपर्यंत येऊ शकतो अशी सुविधा असल्यामुळे या जिल्ह्यामध्ये नाहीतर महाराष्ट्रामध्ये धम्म परिषद अशी मोठी बनवायची आहे. विधानसभा अध्यक्ष हनुमंत पाटील वडवळे कापसीकर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना आपण काही प्रश्न विचारणार आहोत. तर आपल्याला ही धम्म परिषद किती दिवसापासून आयोजित करण्याचा आपण प्रयत्न केला? सरासरी बौद्ध धम्म परिषद हे 1 महिन्यापासून आमचे जे कार्यकर्ते आहेत ते अथक परिश्रम घेऊन हे साध्य करत आहेत. आणि बहुजन समाज पार्टीतर्फे जे भोजनदानाचा जे कार्यक्रम ठेवलेला आहे ते यावर्षी पहिल्या वर्षीपासून सुरुवात केलेली आहे. आणि असाच असणारा आमच्या भोजनदानाला असणारा पुढच्या वर्षी असणारा प्रतिसाद मिळावा अशी अपेक्षा करतो. आणि तसंच बौद्ध धम्म परिषद असणारी सदोदत असणारी इथून पुढे असणारं कार्यरत असावं असं माझं मी तळमळ करणारे विजय जोगदंड गोळेगावकर उपस्थित आहेत. त्यांच्या मनामध्ये हा प्रश्न धम्म परिषद भरावा हा प्रश्न कसा निर्माण झाला आपण जाणून घेणार आहोत. या ठिकाणी गेल्या 5 वर्षापासून आमच्या मनात म्हणजे जे संकल्प होता या ठिकाणी धम्म परिषदेचं आयोजन करण्यासाठी आम्ही या परिसराचं सर्च केला हा परिसर आणि या सर्कलमध्ये नाही या धम्म परिषदेमध्ये धार्मिक विविध साहित्य तसेच पुस्तकं यांचे स्टॉल लावून धम्म परिषदेला यशस्वी करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. ही धम्म परिषद अत्यंत उत्साहात तालुका लोहा जिल्हा नांदेड कोळेगाव येथे संपन्न झाली आहे. या धम्म परिषदेत भिक्खू संघाचं प्रवचन तसेच विविध मान्यवरांचं मार्गदर्शन झालेलं आहे. धन्यवाद. जय भीम.